या ठिकाणी 2022-23 मध्ये झालेल्या अलिबाग तालुका प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान मिळालेला कुमार निर्देश अभिनय टाके आमच्या क्रीडानगरीत इथे उपस्थित झाले. मी निर्देश टाकेला विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचा आणि यथोचित सन्मान या ठिकाणी दिलीप शेठ भोर यांच्या शुभ हस्ते आपण करून घ्यायचा आहे. हो आणि ही शेठची टीम आहे. धन्यवाद. क्या बात आहे, किती योगायोग जुळून आले बघा ना इथे. निर्देश टाकी या ठिकाणी आलाय आणि खरोखरच या ठिकाणी प्रीमियर लीग मध्ये सर्वोच्च ठिकाणचा मान मिळवला. निर्देश टाकी आमच्या कबड्डी नगरीमध्ये उपस्थित झालाय. मी दिलीप शेठ भोर यांना विनंती करतो यथोचित सन्मान या खेळाडूचा व्हायला पाहिजे आणि खरोखरच एक सन्मान या ठिकाणी मायेची शाल या ठिकाणी मंडळाच्या वतीनं म्हणजे दिलीप शेठच्याच वतीनं हे सगळं दिलीप शेठचंच चाललंय. सगळं सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ या ठिकाणी देतोय आपण. क्या बात आहे, क्या बात है, क्या बात है. खूप रंगतदार अशी कबड्डी स्पर्धा रंगते. कबड्डीला रंग चढतोय. कबड्डी आवाक्याच्या बाहेर जाते मला वाटते. कबड्डी आवाक्याच्या बाहेर जाते. पब्लिकचा ओघ वाढतोय आणि दिलीप शेठ भोर याचा पदस्पर्श या नगरीला लागलाय. आणि मित्रांनो फक्त पुन्हा माहिती करण्यासाठी घेतोय. आजच आमची अलिबाग प्रीमियर लीग साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते. हे पर्व तिसरं आहे. याची प्रॉफिट आहे 3,49,000 आणि त्याचं प्राईज आहे. फर्स्ट प्राईज आहे 3,00,000 रुपये. सेकंड प्राईज आहे 2,00,000 रुपये. प्राईज आहे 1,00,000 रुपये. तर याचं मी आज तुम्हाला आज आमच्या मंडळांनी आजची मीटिंग झाली त्याच्यामध्ये अलिबाग प्रीमियर लीगची तारीख निघाली 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2 मार्च. आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की या स्पर्धेसाठी ही स्पर्धा अख्ख्या तालुक्याची आहे आणि त्याचे सगळेच आपण सर्व यजमान आहोत. आम्ही फक्त त्याचं आयोजन आहे आणि तुम्ही सगळे यजमान आहात. तर आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी आवर्जून यायचं आहे. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये होणारी कबड्डी स्पर्धा आहे त्याचं बक्षीस ठरलंय आमचं 1,25,000 रुपये कुलागड. नंतर पंचकृषी आणि महिला 1,25,000, 1,25,000 आणि 1,25,000. त्यासाठी तुमची आज मी पाहतोय इथे की कोपर चॅलेंजर्स ह्या स्पर्धेला ज्या वेळेला आलो मी त्यावेळेला आपली मेहनत आहे. ही अशीच मेहनत चालू राहू द्या. येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी असावी. धन्यवाद. हॅलो, मला एक दोन शब्द बोलायचे फक्त छोट्यांचे ऐकून घ्या. सन्माननीय छोट दिलीप भोई पण कौसामध्ये छोटमचे का छोटमचे कार्य महान पण स्वतःला छोटे समजतात म्हणून कंसात छोटमचे. कसं म्हणजे ईश्वराची देणगी असते, ईश्वराची देणगी असते. नाव छोटमचे म्हणजे कंसामध्ये छोटमचे दिलीप भोई. खूप छान अतिशय सुंदर असं वक्तव्य या ठिकाणी छोटमचे यांनी केलंय आणि तीन स्पर्धा करायची आहे. धन्यवाद. कोणतंही कार्य केलं तर ते मोबदला घेत नाही. छोटा मान घेतात म्हणून छोटमचे म्हणजे ईश्वराची देणगी आहे. खरोखरच छोटू असला की मान कार्यमान पण आता वैभव पाटील पण छोटू तसेच म्हणजे छोटमचे कसं असतं ईश्वराची देणगी असते छोटू बोलण्यामध्ये तसं ते आपलं रिलेटिव्ह किंवा आपला छोटू बोलतात म्हणजे कार्यमान असत. धन्यवाद. या ठिकाणी छोटमशेट चहा पाण्यासाठी घेऊन जातात. मी रमाकांत पाटील यांना विनंती केली छोटमशेट आणि त्यांचे सहकारी मित्र आपण चहा पान जेवण्यासाठी आपण रमाकांत पाटील सर्व भुक्यांना सुद्धा घेऊन जातात. ठीक आहे, मी पुन्हा एकदा विनंती करतोय सर्व संघांना. आपण आल्याची नोंद दिली आहे आणि पुन्हा एकदा पहिल्या फेरीचे सामने आताच उरकत आहेत. ग्राउंड नंबर 1 वरील चांगला सामना आता संपतोय. तो शेवटचा सामना असेल ग्राउंड नंबर 1 वरील पहिल्या फेरीचा. त्याच्यानंतर ग्राउंड नंबर 2 वर टीबीएम कारावी वर्सवाई वाशी आणि ग्राउंड नंबर 3 वर ओंकार वेशी नवकुरण भेटकर उरण या साई संघाला विनंती आहे. आपण लगेचच ग्राउंड नंबर 3 चा ताबा घ्यायचा आहे. 1 आणि 2, 3 चा ताबा घ्यायचा. विनोद पाटील नवजोत पेजारी
विनोद पाटील नवजीवन पेधारी, आपण जर कुठे असाल तर स्टेज कडे येतो. विनोद पाटील नवजीवन पेधारी, आपण स्टेज पाशी संपर्क साधायचा. ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना श्री हनुमान तरी विरुद्ध भैरवनाथ पेधारी. ग्राउंड नंबर एक वरील पहिल्या फेरीचा चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना शुभम जाधव श्री हनुमान सरी विरुद्ध भैरवनाथ पेधारी. ह्याला भरत्याला ढोस मारते. ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना श्री हनुमान सरी विरुद्ध भैरवनाथ पेधारी. ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना नवयुवक पेधारे विरुद्ध श्री गणेश उरण. हो आपल्याला माहित, पण ते नवीन ऐकणारे असतात त्यांना माहित नसत. आता माझ्याकडे पोलीस माझ्याकडे इकडे बघ पाठी पाठी पुन्हा एकदा. ग्राउंड नंबर एक वरील पहिल्या फेरीचा चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना श्री हनुमान चरी विरुद्ध भैरवनाथ पेधारी. ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना पालवक पेधारी विरुद्ध श्री गणेश उरण. आणि ग्राउंड नंबर तीन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना चौडेश्वरी कडसरे विरुद्ध श्रीराम गडप. या साई संघाच्या संघ नायकाने आपले संघ लगेचच तयार ठेवायचे आहेत मित्रांनो. धन्यवाद. ट्रेन केला चांगला. मी युट्यूबला नेहमी त्याला मॅच बघतो ना. दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झाले तरी रसिका प्रेक्षकांची आपल्याला जे दाद मिळते आहे चारही बाजूने. इथे महिला मंडळ आहे, कोणते तेवढे पंच आहेत असोसिएशनचे, तर याबद्दल तुला काय बोलायचं आहे, एक मत व्यक्त कर. मला वाटतं खपला करतो जागा चांगली भेटलेली आहे, दोन सामने बघू शकतो. आजचा जो प्रेक्षक आहे तो अतिशय सुज्ञ असा कुठल्याही प्रकारचा कालभूत न लागता आता 12 वाजता आणि अतिशय सुंदर असे आपले संघ चांगलेच आहेत, पण संघाला जो पाठिंबा मिळतो तो प्रेक्षकांचा, आणि प्रेक्षक अतिशय सुज्ञ असा हा प्रेक्षक आहे. बाकी ठिकाणी असतो रुपेश डाके वगैरे, प्रेक्षक थोडासा अगाऊ असेल, पण इथला जो प्रेक्षक आहे हा विचारी प्रेक्षक आहे. इतर ठिकाणी जो असतो तो विचार. मला प्रेक्षकांना धन्यवाद द्यायला आवडेल की खरोखरच कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम न करता अगदी आवडीने ते सामने बघतो. एक दिवस आलो तुझी गाडी गेली, म्हटलं तुला आता काय याला कॉल करू, तू मला परत बोला असं चूक म्हणजे अगोदर काय मला फोन केला, म्हटलं मला आणखी दोन शिवाय ऐकण्यापेक्षा तू फोन केलेला बार फोन. आणि अक्षर तुझी गाडी गेली या ठिकाणी पाहुण्याची रेंज 21 तारखेला फेरीला मी सामना नाही, आता उद्या माझी ड्युटी म्हणजे आठवड्यात ड्युटी लागली. मला पण समोर ड्युटी आहे, पण कुठल्याही प्रकारे जमून जाईल आपल्याला.
वरती स्टेज बसायला पाहिजे, अशा प्रकारच्या पर्यटन त्या ठिकाणी ठेवायचे. अतिशय सुंदर अशी कबड्डी या ठिकाणी चालू आहे. जर्सी पूल दोन वेळा दिसली ना रेड पहिल्या फिरकी शेवटचा सामना भावीर गेटकडे विरुद्ध नवी फिरकी मी नवी श्री हनुमान सरे विरुद्ध हनुमान बोलला खपला तेवढा सामना टीव्हीएम काराई विरुद्ध वर खपला ग्राउंड वर तीन वरी चालू सामना संपले म्हणजे जेव्हा उद्या सकाळी उठे उद्या शासनाची गरज माहिती नाही तर पण फुकट आहे. गाडी धक्क्यावर लावायची टँग जावता यांग नडी अशी टँग तिकडे कॉलेजची करत मी कुली भाषा बोलते ना साहेब अरु कुली सणाला अशा गाडी लागली शंगणी वाला मामा परत आला नाही रे या ठिकाणी रंगतो खरोखर त्यांचा चुरशीचा सामना आणि खरोखर कबड्डी क्षेत्रातील महर्षी संदीप पाटील यांना म्हणावं लागेल कबड्डी त्यांना माहीत पासून चांडी ओळखली क्या बात आहे सुंदर सुंदर अशी प्रकार या ठिकाणी केलेली आहे आणि खरोखर वैभव आणि संदीप दोघे बघू अतिशय मारलं असतात आता पण गेला 4 पॉईंट त्यांची शक्तो नाही आपल्याला या साई सरकारच्या संघटनेकडे आपले सगळं ऐकू या ठिकाणी संजय उपलब्ध झाले याच्यानंतर समारोह आपण करतो समारोचन आपण करताय तुम्ही मुलांशी संपर्क आपला असल्यामुळे तुम्हाला या कबड्डी क्षेत्राबद्दल खूप छान बोलता येतं आणि काय काय करायचं आमच्या आम्हाला माहिती मात्र खूप छान बोलता येतो. पुन्हा एकदा ॲडव्हान्स मध्ये सांगतोय ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना पहिला फिरत आहे चालू सामना पहिला खिडकी एक जबरदस्त खेळ आपण मैदान क्रमांक 1 साठी पाहतोय अर्थात खिडकी वसंत बेलकडे अशा दोन संघांमध्ये मात्र या ठिकाणी सुरू आहे अर्थात नवे खिडकी वसंत धावे बेलकडे 16-15 असा गुणफलक निश्चितपणे आपण बोर्डावर लागलेला पाहतोय म्हणजेच एका गुणाची आघाडी आपण नक्कीच बेलकडे या संघाकडे आपण पाहतोय म्हणजेच एका गुणाची पिछाडी निश्चितपणे आपण अर्थातच नवी खिडकी या संघाकडे पाहतोय नवी खिडकी संघाचा अर्थात निर्देश जागे एक उत्तम चढाई पाहत आहे. आता मात्र काही इंजुरी असल्याकारणाने मैदानाच्या बाहेर पाहतोय अगदी शेवटच्या क्षणामध्ये सामना कोणाच्या बाजूने जिंकला हे मात्र निश्चितपणे आपल्याला पाहायचं आहे. एक रोमहर्षक सामना खऱ्या अर्थात रसिक म्हणाला एक चांगला आदर्श देणारा सामना त्यामध्ये अजून एका गुणांची भर अर्थात खिडकी संघामध्ये होतोय 16-16 असा गुणफलक मात्र इथे लागलेला असताना अजिंक्य चढाईसाठी येतो नक्कीच Thank you.
हृदयाचे ठोके वाढवणारा खेळ मैदान या ठिकाणी निश्चितपणे एक भव्य कबड्डी स्पर्धा आपण प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहतोय आणि सामना मात्र बरोबरी सुटला आहे कारण ही समीक्षा आमच्या भरणात मंडळ कोयनाड आयोजित 19/1/2024 रोजी होणार आहे. अर्थात या कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख 21,000, द्वितीय क्रमांकासाठी 15,000, तृतीय क्रमांकासाठी 10,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 10,000 अशी त्या ठिकाणी रोख रक्कम स्वरूपातील बक्षीस असतील आणि आकर्षक चषक असणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट लढाई, उत्कृष्ट पकड यांच्यासाठी सुद्धा जाणार आहे. प्रवेश फी आहे 500 रुपये आणि 1,000 अशी या ठिकाणी 19/1/2024 रोजी संपन्न होणार आहे आणि निश्चितपणे सर्व संघांना आवाहन आहे त्या ठिकाणी आपण देखील त्या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. मैदान क्रमांक 1 चालू सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना नवयुग खिडकी बसेस हावेर बेलकडे, तर मैदान क्रमांक 2 चालू सामना आपण पाहतोय टीबीएम कारागिर बसेस वर्सोई वाशी. तसेच मैदान क्रमांक 3 त्या ठिकाणी चालू सामना आहे वर्सोई वाशी बसेस टीबीएम कारावी मैदान क्रमांक 2 खेळतोय, तर मैदान क्रमांक 3 ओंकार वेशी बसेस नवकिरण भेंडकर असा सामना 3 खेळतोय. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री हनुमान सरी वसेस हरणनाथ पेझारी, तर मैदान क्रमांक 2 चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी बालयोग पेझारी वसेस श्री गणेश पुरण, तर 3 चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी चौडेश्वरी कणसुरे वसेस श्रीराम गडप. या सर्व संघांना मात्र तयारी राहायचं आहे. इकडे मात्र मैदान क्रमांक 2 देखील इतका चढीचढीचा खेळ आपण पाहतोय आणि इकडे मात्र अर्थातच आपण मैदान क्रमांक 2 टीबीएम कारावी बसेस वसुई वाशी या दोन संघांमधील खेळ पाहिला. खऱ्या अर्थानं इकडे एका बाजूने आनंद व्यक्त केला जातो, अर्थात तो म्हणजेच वसुई वाशी या संघाच्या बाजूने निश्चितपणे